नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आधच्या भागामध्ये मुक्ता आता गॅस पेटत नाही मुलांना पास्ता बनवायचा आहे म्हणूनच सिलेंडर बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते त्यानंतर मग आता सिलेंडर बाहेर काढल्यानंतर जोरात स्फोट होतो आणि मुक्ताचा पदर त्यात जळला जात सा असतो सावनी धावत धावत येते आणि मुद्दाम नाटक दाखवत म्हणते की काय झालंय मुक्ता तुला काय झालंय असं म्हणून ती तिच्याकडे धावायला जाते तेवढ्यातच आता मुक्ताचा पदर हा पेट घ्यायला सुरुवात होतो मुक्ताचा हातही जरासा भाजलेला असतो मुक्ता म्हणते की वाचवा वाचवा असं म्हणून ती आता घाबरत घाबरतच तिथे उभी राहिलेली असते आणि तेवढ्यात सावणी येते आणि सावणी एक मोठी चादर आणते आणि त्या चादरीच्या साह्याने सिलेंडर पूर्णपणे विजवते नंतर आता मुक्ताचा पदर जळत असतो तो पदर ती तिच्या हाताने थांबवण्याचा प्रयत्न करते किंवा मुक्ता म्हणते की सावनी थांबा सावनी तुमचा हात भाजला जातो आहे परंतु सावणी म्हणते की थांब मुक्ता थांब या क्षणाला पदर थांबवण्याची गरज आहे म्हणूनच आता ती पदर जळण्यापासून वाचवते आणि पदराची आग आता स्वतःच्या हाताने घालवते नंतर मुक्ता घाबरते आणि मग मुक्ताला धरत धरतच सावणी बाहेर आणते मुक्ता ओरडते सागर लकी मम्मी बाहेर या प्लीज बाहेर या त्याच वेळेला आता मुक्ताला ती धरून बाहेर आणत असताना लकी आणि सागर धावत येतात आणि म्हणतात की काय झालं कसला आवाज झाला होता हा तेव्हा मुक्ता मात्र खूपच घाबरलेली असते आणि मुक्ता इथे जोरजोरात धाप धापा टाकत असते त्याचवेळा इंद्रा म्हणते की काय झालं मुक्ते तुला काय झालं अगं तुला कसला त्रास होतो आहे तेव्हा ती म्हणते की मम्मी आज खूप मोठा अनर्थ होत होता तेव्हा सागर म्हणतो की काय झालं आहे सांगा मुक्ता म्हणते की सागर मगाशी मी मुलांना पास्ता बनवायचा म्हणून गॅस पेटवायला गेले आणि सिलेंडर चालू होत नव्हता म्हणूनच बाहेर काढला तर अचानक सिलेंडर त्या सिलेंडरचा स्फोट झाला आणि त्या स्फोटमध्ये माझा पदर अगदी जळायला लागला होता परंतु योग्य वेळी साहूणी आल्या आणि साहणीने मला वाचवलं माझा पदर बघा पूर्ण जळून गेला आहे तेव्हा सागरही घाबरतो सागर म्हणतो की बापरे हे काय झालं आहे इतका कसा काय पदर जळला तेव्हा मुक्ता म्हणते की हो मलाही कळलं नाही कसं अचानक हा स्फोट झाला तेव्हा इंद्रा म्हणते की तुला ठीक वाटतंय ना तेव्हा मग मुक्ता म्हणते की हो मला ठीक वाटत आहे त्याच वेळेला ती म्हणते की मम्मी आज फक्त सावनी होत्या म्हणून माझा जीव वाचला आहे सावनीने आपल्या घरातला खूप मोठा अनर्थ टळवला आहे खरंच खूप मोठी गोष्ट होणार होती जर काय झालं असतं याचा विचारही मला करवत नाही आहे हो जर सावनी नसती तर मी माझं काय झालं असतं माहिती नाही परंतु घरालाही असं म्हणून ती आता रडायला लागते आणि सागर मुक्ताला शांत करतो आणि सावनीकडे येतो सावनीला म्हणतो की सावनी खरंच खूप खूप थँक यू आता सावनी समोर तो हात जोडतो आणि म्हणतो की सावनी खरंच खूप थँक्यू आज जर तू नसती तर काय झालं असतं आमच्या घराचं त्याची कल्पनाही करवत नाही तेव्हा मुक्ता म्हणते की सागर बघा ना तिथे सावनीचा हात देखील भाजलेला आहे सावनीला देखील लागलं आहे खूप तेव्हा सागर म्हणतो की हो सावणी तुला खूप भाजलं आहे तेव्हा ती म्हणते की नाही ठीक आहे एवढं काही नाही आहे तेव्हा तो म्हणतो की कसं काही नाही आहे एवढं जा जा लकी जा लवकर फर्स्ट एड बॉक्स घेऊन ये आणि त्यातली क्रीमान असं म्हणून तो त्याला पाठवतो नंतर मग आता इथे सावणी तिथेच उभी असते आणि लकी तो बॉक्स देखील घेऊन येतो आणि मग सावणी अशीच उभी असताना सगळेजणं तिच्याकडे बघत असतात ही अशी बदललेली सावणी पाहून सगळ्यांनाच धक्का बसतो तर इथे आता लकी हा बॉक्स आणून येतो आणि सावणी मात्र मुक्ताकडे बघत असते आणि ती मनातले मनातच विचार करत असते की मला आता या दिवाळीच्या दिवसांमध्ये तुमच्या घरात लागलेली उप्स लावलेली ही आग जर इतकीच करायची होती तर मग मला इतकं भाजणं काहीच नसेल पण मला या घरामध्ये जे काही करायचं आहे त्यासाठी मला इतकं भाजलं आहे तर त्यात मला काहीच वाटत नाही काही तर झालं तरीही मला या घरामध्ये जी आग निर्माण आहे ती जोपर्यंत शांत मला बसू देणार नाही जरी ही या आगीवर मी विझवलं मुक्ताची लागलेली आग मी विझवली परंतु माझ्या मनातली आग ही अजूनही अशीच जळत आहे काही झालं तरीही ती आग अशी शांत होऊ देणार नाही मी असं म्हणून आता सावनी ही मुक्ताच्या बाबतीतला राग मनातल्या मनातच स्वतःला व्यक्त करत असते तर इथे मुक्ता अशा प्रकारे सावनीकडे बघत असते सावनी, सावनी कोणता विचार करते हा विचार तिच्या डोक्यात येतो त्याचवेळा इथे आता सावनी ही उभी असते आणि लकी तिला क्रीम लावून देत असतो आणि ती मुद्दामच त्रास होतोय असं भासवत असते आणि स्वतःच्या हाताकडे बघत असते त्याचवेला इथे आता मुक्ताकडे सावनीचं लक्ष जातं आणि ती मुद्दामच दुखतंय असं नाटक करू लागते तेव्हा इथे मुक्ता हे सगळं होत असताना विचार करते की नेमकं काय घडलं असेल जे घडलं आहे ते तसंच घडलं आहे की याच्यामागे नोम नेमकं दुसरं काहीतरी कारण आहे असं तिच्या डोक्यात येत असतं इंद्रा म्हणते की सावणी आज तू होतीस म्हणून माझ्या सुनेचा जीव वाचला ग खरंच तू आमच्या मुक्ताला वाचवलीस तुझे खूप आभार आहेत तेव्हा मग सावणी म्हणते की त्यात काय आहे इतकं मी कोणाचाही जीव वाचवलाच असता ना आणि त्यात मुक्ताचं तर मी वाचवेनच मग स्वाती म्हणते की हो जे काही घडलं नाही त्याचा विचार करून एक कल्पना करत नाही आहे जर काही अभद्र घडलंस तर मुलं घरात होती दिवाळी सण होता काय झालं असतं खरंच कळत नाही त्याच वेळेला मग आता मुक्ताला ती म्हणते की मुक्ता आहे बघ कोणी असलं त्या ठिकाणी तू आहेस म्हणून मी जास्त मदत केली कारण तू माझा आजपर्यंत किती मदत केली आहेस ग तेव्हा आता लकी येतो आणि लकी हा सावनीच्या हाताला क्रीम लावून देत असतो आणि म्हणतो की सावनी शांत हो सावकाश काहीही होणार नाही आणि नंतर तो तिला शांत करत असतो त्याचवेळेला आता ही खूप जळजळते म्हणून तिला त्रास होत असतो आणि मुक्ता विचार करते की नाही मला या सगळ्याचा विचार करावा असं वाटतोय अचानक ही आग घरात कशी काय लागली अचानक ही पेट कसा काय घेतला असेल मला काहीच कळायला मार्ग नाही असं ती विचार करते नंतर ती म्हणते की नाही ही सावनीने आग भिजवली की लावली नेमकं काय केलंय ही सावणी बदलली तर असं वाटतंय नक्की परंतु तिच्या मनामध्ये दुसरे काही तर विचार सुरू नसतील ना असा विचार मुक्ताच्या डोक्यात येत असतो तरी ते सावणी ही स्वतःचा हातावर फुंकर मारत असते नंतर लकी नंतर, ती क्रीम जाऊन ठेवतो आणि म्हणतो की बरं वाटेल तुला तेव्हा सावणी देखील त्याला थँक्यू म्हणते आणि नंतर मुक्ताचा हात ती खाली ठेवते तेव्हा तिच्या हाताला दुखतं सागर म्हणतो की मुक्ता काय झालंय तेव्हा ती म्हणते की नाही सागर एक मिनिट थांबा मला जरा सिलेंडरकडे जाऊन बघू दे ही आग नेमकी कशी लागली तेव्हा सागर म्हणतो की मुक्ता ते सगळं आपण नंतर बघूयात तुम्ही आता चला तुम्ही आपण आराम करा त्याशिवाय तुम्हाला बरं वाटणार नाही चला लवकर असं म्हणून तो तिला घेऊन जातो तर आता इंद्रा म्हणते की चल चल आपण तिकडे सगळं साफसूफ करून घेऊ आणि सावणी मात्र आता घाबरलेली असते तरी ते सावणी ही बाहेर जायला निघालेली असते आणि त्याचवेळा ती बाहेर जात असताना इथे हर्षवर्धन आणि मिहिका हे ही गाडीमधून बाहेर उतरतात तेव्हा आता हर्षवर्धन म्हणतो की अगं असं काय करतेस मिहिका तू अगं आत्ता तर मला म्हणालीस की तो नेकलेस तुला आवडला आणि नंतर तुला बाहेर आल्यावर हा नेकलेस का नको आहे अगं खरेदी केला आहे आपण तो तेव्हा ते म्हणते की हो तेव्हा मला तो नेकलेस जेव्हा मी घेत होते शॉपमधून तेव्हा तो मला पॉझिटिव्ह वाईप देत होता परंतु तो मला आता निगेटिव्ह वाईप देतो आहे म्हणून मला तो नको आहे तेव्हा मग मी हिकाला तो म्हणतो की अगं कळतं आहे का तुला अगं इतका महागाचा नेकलेस तुझ्यासाठी मी घेतला इतका मनापासून परंतु तरीही तुला तो नको आहे काय आहे तुझं तेव्हा मी हिका म्हणते की हे बघा मिस्टर हर्षवर्धन तुम्ही जे काही करताय ना हा नेकलेस तुम्ही मला मनापासून नाही तर केवळ शो ऑफ करण्यासाठी घेतला आहे मी बघितलं ना तुम्ही तुमच्या मित्राला जेव्हा मी नेकलेस गळ्याला लावून बघत होते आरशात तेव्हा मेसेज केला होतात पंधरा लाखांचा हार यंदाची दिवाळी जोरदार असा मेसेज केलात म्हणजे तुम्ही काय केलं तर तुम्ही फक्त शॉक करण्याचा प्रयत्न करताय बरोबर ना तुम्हाला काही मला मनापासून घेऊन द्यायचं नाही आहे तुमचं हे जे वागणं आहे ना अत्यंत विचित्र आहे आणि हो तुम्ही मला काही पहिल्याची का समजू नका मी आत्ता हुशार आहे मला बरोबर कळतं की तुम्ही काय करताय आणि काय नाही तेव्हा तो मनातल्या मनातच पुटपुटतो की अच्छा पहिल्याची का होती ती बरी होती आत्ताची विअर्ड आहे तेव्हा मग आता ती म्हणते की सॉरी कम अगेन काय म्हणालात तुम्ही तुम्हाला काय वाटतं की मी डेफ आहे का मला काही कळायला बघत नाही का, का हे बघा एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की तुम्ही माझ्याशी कसंही वागलात तरी मला नक्कीच समजेल आणि जर इतकाच त्रास होत असेल तुम्हाला माझा तर लिव मी ना लिव मी अलोन मी एकटीही राहू शकते आणि मी पुन्हाही जाऊ शकते तसंही डे वनपासून तुमच्याशी राहण्याची इच्छा नाही माझी त्याच वेळेला इथे आता हर्षवर्धन विचार करतो आणि म्हणतो की नाही जर मी पुन्हा हिला जाऊ दिलं तर ती माझी हार असेल तसंही मला तिच्याशी राहायला इंटरेस्ट नाही परंतु कसं आहे ना की मी सागर आणि मुक्ताच्या नाकावर टिचून हिच्याशी लग्न केलं आहे आणि मग जर असं झालं ही निघून गेली तर माझा इगो दुखावेल म्हणूनच हिला जाऊन देता कामा नये असं तो विचार करत असतो एवढ्यातच इथून सावणे रिक्षामधून जात असते ती रिक्षावाल्याला रुको रुको असं म्हणते आणि गाडीतून उतरते तिला मिहका आणि हर्षवर्धन दिसतात त्याच वेळेला आता हर्षवर्धन मिहकाची गुडघ्यावर टेकून माफी मागत म्हणतो की मिहिका लिसन आय एम व्हेरी व्हेरी सॉरी मला कळतंय की मी जे काही वागतोय त्याच्यामुळे तू खूप हट झाली आहेस परंतु सॉरी आता मी पुन्हा असं कधी वागणार नाही प्लीज हा निकलेस ॲक्सेप्ट कर त्याच वेळेला इथे आता मिहका म्हणते की प्लीज हे बघा असं करू नका हर्ष तुम्ही प्लीज उठा असं चार चौघांमध्ये गुडघ्यामध्ये बसून माफी मागावी अशी माझी इच्छा नाही आहे तुम्ही प्लीज उठा परंतु तुम्ही तुमचं वागणं बदला एखाद्या बाईशी कसं वागतात हे तुम्हाला तर कळत नाहीच परंतु एखाद्या प्रेग्नेंट बाईशी कसं वागायचं आहे ना जरा विचार करा तुम्ही आणि त्यावरून प्लीज तुम्ही नीट वागा तेव्हा आता हे ऐकून धक्का बसतो मी एका म्हणते की तुमचं प्लीज जरा वागणं बदला तुम्ही जे काही वागता ना अत्यंत चुकीचं वागता आणि समोरच्याला त्याचं खूप वाईट वाटत असतं तर हर्ष ते गपचूप ऐकून घेत असतो तेवढ्यातच सावणी येते आणि सावनी आल्याबरोबर म्हणते की हर्ष मी का तेव्हा मग आता हर्षवर्धन म्हणतो की सावनी अरे बापरे तू तर एकदम वेगळीच दिसतेस गं तुझ्या चेहऱ्यावरचा रंग उडून गेला आहे आणि तू अशी काय दिसते विदाऊट मेकअप आहेस म्हणून वेगळीच दिसतेस नाहीतर प्रत्येक वेळेला तुझ्या चेहऱ्यावर मेक मेकअप असायचा तुझ्या चेहऱ्यावरचा अगदी रंगच उडून गेला आहे ग मुक्ताने काय हालत करून टाकली तुझी परंतु तुझं बघ तू अजूनही बदललेलं नाही आहे जेव्हाही तसाच होतास आणि आत्ताही तसाच आहेस तू आणि मग ती त्याच्यावर हसण्याचं नाटक करत असते वेळेला आता इथे का विचार करते की सावनी बला आता या प्रेग्नेन्सीबद्दल तर पूर्ण कळलंच पाहिजे वेळेला आता सावनी म्हणते की का कशी तू तेव्हा ती म्हणते की हो आय एम ऑल राईट मग आता ती म्हणते की मी जे का ऐकलं ते खरं आहे का नाही म्हणजे तू प्रेग्नेंट आहेस असं ऐकलं मी तेव्हा का म्हणते की हो तुम्ही बरोबर ऐकलं यू हर्ड इट राईट कारण मी जे काही बोलले ते खरं बोलली आहे मी प्रेग्नेंट आहे आणि हे ऐकल्यावर आता सावनीला धक्का बसतो आता नंतर पुढे ती म्हणते की तुम्हाला माहिती आहे का हे बाळ कोणाचं आहे तेव्हा मात्र आता हर्षवर्धन घाबरतो हे आता ती म्हणते की हे बाळ माझं आणि हर्षचं आहे तेव्हा हे ऐकल्यावर सावनी म्हणते की ओ इन दॅट केस कॉंग्रॅच्युलेशन्स बोथ ऑफ यू आणि हर्ष फायनली तुझं स्वतःचं बाळ आता तुझ्या आयुष्यामध्ये येत आहे तू स्वतःच्या मुलाला जपणार आहेस त्याच्यामुळे आता प्लीज जरा बदल तुझं हे वागणं आहे अजूनही बदललेलं वाटत नाही मला सगळ्यात पहिले तुझं हे वागणं बदल कारण कसं आहे ना काही झालं तरीही आपण आपल्या आयुष्यात येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना कधी काही बोलतो त्यांना दुखवतो तर त्याच्या शिवाशाप हे आपल्याला लागले जातात आणि म्हणूनच प्रत्येक वेळेला आपण दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये काटे खुपसून काहीच फायदा नसतो तुला आतापर्यंत ना कुठली ग्रोथ मिळाली ना अवॉर्ड मिळाला ना कुठलं काही स्पेशल मिळालेलं आहे त्याच्यामुळे तू लक्षात घे की तू काय करतो असते आणि आधी स्वतःला चेंज कर दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करणं सोडून दे आता हे ऐकल्यानंतर मात्र हर्षवर्धन हसायला लागतो तो म्हणतो की लूक हुईज स्टॉकिंग जी सावनी जी येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक माणसांच्या वाटेमध्ये मा कॅक्टस खूप असते ती मला सांगते की आज दुसऱ्यांच्या वाटेत काटे टाकू नको म्हणून काय गं सावनी तुझा चेहऱ्यावरचा रंग असाच बदलला आहे जसं तुझं वागणं बदललेलं आहे खरंच तू जे काही बोलतेस ना तू सावनी आहेस की कोण कारण प्रत्येक वेळेला लोकांचा सूड घ्यायला लावणं आणि सूड घेणं हा तिचा छंद आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात त्रास निर्माण करणं जिला आवडतं ती आज मला हे सगळं सांगते आज मला माणुसकीची धडे देते शोभत नाही आहे तुला जसं हे तुझ्या चेहऱ्यावरचा रंग तुला शोभत नाही ना तसंच हे वागणं देखील तुला शोभत नाही आणि हो सावनी कचऱ्याच्या डब्यामध्ये तुला नेऊन टाकणं हे तुला अगदीच जिवारी लागलेलं ला दिसतंय बरोबर ना आता हे ऐकल्यावर सावनी म्हणते की हो बरोबर आहे कचऱ्याच्या डब्यामध्ये जाऊन मला तिथे पडल्यानंतरच ही अक्कल आली आहे आणि तू खूप दिवसानंतर ही अक्कल आली परंतु हो समजलं आहे मला की काय चूक आणि काय बरोबर परंतु त्याला फारही उशीर झालेला नाही मला अक्कल आली आहे हे मेन आहे परंतु तुझं तसं नाही आहे अजूनही तू स्वतः बदललेला नाही आहेस काही झालं तरीही दुसऱ्यांच्या बाबतीत चुकीचा वाईट विचार करण्यापेक्षा स्वतःच्या बाबतीत कशी ग्रोथ होऊ शकते याचा विचार कर आणि याने काहीच मिळत नाही रे काहीच साध्य होत नाही फक्त आपल्याला लोकांची शिव्याशाप मिळतात आणि काय मिळते तर फक्त लोकांची हाय काय मिळते तर हाय आपण जर चुकीचं वागलो तर आपल्याला त्या बदल्यात हायच मिळते म्हणूनच लक्षात ठेव तुला जे काही वागायचं आहे ते अगदी योग्य वाघ कधीही दुसऱ्यांच्या वाटेमध्ये वाटेमध्ये काटे कुपसायला जाऊ नकोस काही झालं तरीही तुला हे सगळं समजायला फार वेळ लागेल अजून परंतु जितकं लवकर तू समजून घेशील ना तितकं तुझ्यासाठी चांगलं आहे किती काय झालं तरीही लोकांच्या बाबतीत वाईट करण्याचा विचार करशील तर तिथे तुझंच वाईट होईल असे सगळे धडे आता सावनी ही हर्षवर्धनला देते आणि हर्षवर्धन हा तिच्याकडे बघत असतो आणि सावनीचा हा बदललेला चेहरा पाहून त्यालाही फार मोठा धक्का बसलेला असतो आता ती म्हणते की चल ठीक आहे ॲनिमेज असं म्हणून ती तिथून निघते आणि मग निघत असताना ती रागानेच आता हर्ष आणि मिहिकाकडे बघत तिथून निघून जाते या सगळ्याचा आता खूपच राग आलेला असतो आणि ती त्या दोघांकडे अगदी रागाच्या नजरेने बघून तिथून निघून जाते आणि सावनी जाऊन रिक्षामध्ये बसते आणि चलो असं म्हणून रिक्षावाल्याला गाडी फिरवायला सांगते तेव्हा हर्षवर्धन हा जाणाऱ्या सावनीकडे बघतच राहिलेला असतो ही सावणी अचानक इतकी कशी काय बदलली असा विचार त्याच्या डोक्यात येत असतो त्याचप्रमाणे इथे देखील विचार करते की बापरे ही सावनीच होती का परंतु हिच्यामध्ये इतका बदल अचानक कसा काय घडून आला काय घडलं असेल अचानक इतका आयुष्यात असा विचार का करत असते वेळेला इथे सावणी ही किचनमध्ये सगळं काही रात्री सावरत असते तेवढ्यात आता मुक्ता येते आणि मुक्ता बघते आणि ते पाहून तिला धक्का बसतो सावणी सगळी भांडी वगैरे आवरून मेथी साफ करत बसलेली असते तेवढ्यात आता ते करत असताना मुक्ता येते आणि म्हणते की सावणी अहो काय करताय हे तुम्ही तेव्हा ती म्हणते की अगो हो आहे माझं आवडलंच आहे काय ना आता ही मेथी साफ केली ते की तेवढी भांडी आवडली की मग झालं झालं मग माझं काम तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की तसं नाही सावणी अहो तुम्ही इतकं करताय खरं तर तुमच्याही हे भाजलंच आहे ना मग हे सगळं कशाला करताय तुम्ही राहू द्यात ना तेव्हा सावनी म्हणते की अगं काही नाही ठीक आहे तसंही मला काम करायला हवं आहे आता आणि तू पण आत्तापर्यंत या घरासाठी किती राबली आहेस किती काम करतेस परंतु तुझ्याही आताला खूप लागलं आहे म्हणून तुला स तुला जरासा आराम आणि तू नाहीस म्हणून मी हे सगळं करत आहे खरं तर तुझी जागा घ्यायची नाही मला परंतु मी हे सगळं मनापासून करत आहे तेव्हा मग आता मुक्ताही तिच्याकडे बघतच राहते सावनी म्हणते की आय नो या सगळ्यावर कोणाचाही विश्वास बसत नाही परंतु मी हे सगळं करते ते अगदी मनापासून करते असं ती बोलून दाखवत असते वे त्याच वेळेला इथे आता सावनीला काय बोलू आणि काय नाही आणि मुक्ताला काय बघते असा विचार पडत असतो तेव्हा मुक्ता म्हणते की तसं नाही सावनी मला जरा तुम्ही सांगा की इतकं हे सगळं कशासाठी करताय तुम्ही तेव्हा ती म्हणते की कशासाठी म्हणजे का काय अगं असं काय करतेस मुक्ता अगं हे घर आहे आणि माझा आदित्य इथे राहतो मी राहते आणि आपल्या माणसांसाठी मनापासून करते मी सगळं तेव्हा मग आता मुक्ता येते किचनमध्ये आणि म्हणते की मला जरासा डाऊट वाटतोय के के की अचानक हे सगळं कसं काय झालं तेव्हा मग मुक्ता म्हणते की परंतु तुम्ही अचानक प्रसंग कसं राखलत आणि कसं पटकन माझी आग विजवायला आलात तेव्हा ती म्हणते की अगं ते रील्स ते रील्स असतात ना आजकाल की घरात स्पोट झाल्यानंतर काय करायचं खरं तर त्याच्यात असं दाखवतात परंतु त्याच्यामधून आयडिया मिली प्रेझेन्स ऑफ माइंड तर माझंच होतं हां त्याचप्रमाणे मी करून दाखवलं होतं तेव्हा मग ती म्हणते की परंतु मला कळत नाही की आग कशी काय लागली असेल अचानक त्यावेळेला आता सावणी म्हणते की अगं काहीतरी झालं असेल कदाचित सिलेंडर लिकेज असेल किंवा पाईप तेव्हा मुक्ता म्हणते की हां ते शक्यच नाहीये हे बघा आता त्या दिवशीच हा पाच दिवसापूर्वी मी पाईप बदलून घेतला होता तो अचानक लिकेज कसा असेल तेव्हा मग सावणी म्हणते अगं मुक्ता असं तू काय करतेस अगं कधी कधी आपल्याला पाईप हा बाहेरून चांगला दिसत असतो नवीन परंतु तू आतमध्ये सडलेला असतो ना तसंच असेल बाहेरून चांगलं असेल आणि आतमधून खराब असेल तर आपल्याला कसं कळणार आहे ते तेव्हा आता मुक्ता ही अगदी संशयाच्या नजरेने सावणीकडे त्याच डायलॉगमुळे बघत असते आणि सावणी त्यावेळेला हडबडते आणि ती त्यावेळेला गप्प बसून जाते मुक्ता आता तिच्याकडे अगदी वेगळ्या नजरेने बघत मुक्ता तिच्यावर संशय दाखवत असते वेळेला सावणी म्हणते की अगं हो खरंच आहे हे आणि त्याच वेळेला आता मुक्ताही तिथून बाजूला जाते आणि सावणी ही स्वतःच्या डोक्याला हात लावता आवता राहते आणि म्हणते की काय ही मुक्ता हि जी डिटेक्टिव्ह केली ही काहीच सोडत नाही इतकं सांगितलं इतकं केलं तरी हिला काही कन्व्हिन्स होता येत नाही ही आपली नुसती सगळं काही शोधकार्य चालूच ठेवते एवढा हात भाजलाय तर गप्प बसायचं तर नाही हिचं नुसतं आपलं हे ते काहीतरी चालूच आहे त्याच वेळेला आता सावणी म्हणते की हो मुक्ता मलाही तेच वाटतंय अगं कधी कधी भरपूर गोष्टी असतात त्या गोष्टीला जबाबदार आणि म्हणूनच कदाचित स्फोट होऊ शकतो मुक्ता म्हणते की परंतु आजपर्यंत या बिल्डिंगमध्ये किंवा कुठेही अशा प्रकारे स्फोट होताना मला दिसला नाहीये आपल्याच घरात कसा काय झाला याच्या अर्थी काहीतरी नक्कीच कारण असणार ना असं म्हणून आता मुक्ता ही तिला बोलत असते त्याच वेळेला आता सावणीही भाजलेले हात बघत असते आणि नंतर मुक्ता म्हणते की जाऊ दे सावणी हे बघा जे काही असेल ते असेल आता जे काही स्पोर्ट आहे त्याबद्दल आपण नंतर बघूच या परंतु तुम्हाला देखील आता हाताला लागलेलं आहे म्हणूनच तुम्ही आता हे सगळं करू नका म्हणजे हे सगळं काम वगैरे राहू दे तुम्हाला हे हाताला त्रास होतच असेल ना सगळं ठेवा तसंच तुम्ही एक काम करा आणि तुम्ही आराम करा इथलं आवडलं की लवकर जाऊन आराम करा जास्त वेळ इथे थांबू नका असं आता मुक्ता ही सावनीला म्हणत असते त्याच वेळेला सावनी म्हणते की हो ठीक आहे तू काळजी करू नकोस आणि तू आराम कर मुक्ता तुझ्याही हाताला खूप लागलेला आहे तेव्हा आता मुक्ता म्हणते की हो ठीक आहे आणि मग इथे मात्र मुक्ताला वेगळीच डाऊट येत असतो मुक्ता विचार करत असते की इतकं काय घडलं असेल अचानक ही आग कशी का लावली असेल असा विचार तिच्या डोक्यामध्ये येतच राहिलेला असतो त्याच वेळेला ता सावनी म्हणते की मुक्ता तुझ्या डोक्यातून तु आधी हे सगळे विचार काढून ठेव आणि तुम्ही हे सगळं करताय ना तेच मला जरा वेगळं वाटतंय असं मुक्ता म्हणते तुम्हाला असं बघण्याची सवय नाही आहे ना खरं तर मला इतकं पचतच नाही आहे हे डायजेस्टच होत नाही आहे की एखादी व्यक्ती इतक्या दोन तीन दिवसांच्या पिरियडमध्ये इतकी अचानक बदलू शकते इतकी विचित्र वेगळी वागू शकते तेव्हा मग आता सावनी म्हणते की हो मला ते सगळं कळलं आहे की तुला असं का वाटतंय परंतु हे वागणं खरं आहे कोणी विश्वास ठेवायला पाहिजे किंवा नको त्यासाठी मी हे करत नाही तेव्हा मुक्ता निघून जाते आणि सावनीला आवरायला सांगते तेव्हा सावनी आता म्हणते की मुक्ता जा पुढे बघ मी काय काय करते भागामध्ये आपण पाहणार आहोत की मुक्ता सागरला म्हणत असते सागर मला नेमकं कळत को नाही आग लागेलच कशी अचानक तर इथे सावनी विचार करत असते की मुक्ता मी पुढे बघ तुझ्यासाठी काय काय करून ठेवले ते आता तर ही सुरुवात आहे तर इथे सागर म्हणत असतो की मुक्ता तुम्ही आता या गोष्टीचा विचार करू नका तुम्ही शांत राहा परंतु आता सावने ही पुढचे मास्टर प्लॅन खेळायला तयार झालेली असती आता हा फक्त स्पोर्ट झाला आहे पुढे नेमकं तुझ्या आयुष्यात कशा प्रकारचे स्पोर्ट होणार आहेत हे फक्त तुला तुझी वेळच सांगेल असं सावनी विचार करते तर इथे मुक्ता ही सावनीला म्हणत असते की सावनी तुम्ही आता जे काही वागताय ते खरंच खूप सरप्रायझिंग आहे आणि तुम्ही खूप वेगळे वागताय परंतु तुम्हाला हा विश्वास संपादन करण्यासाठी वेळ लागू शकतो आणि या विश्वासामध्ये एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की तुम्ही जे काही वागताय ना ते खूप दिवसानंतर विश्वास ठेवण्यासारखा आहे परंतु हा विश्वास कायमचा जर गेला तर पुन्हा हा विश्वास मिळणार नाही आणि ही, ही संधी देखील तुम्हाला पुन्हा मिळणार नाही असंच आता धमकी ही मुक्ता सावनीला देते आणि वेळेला सावनी गप्प राहते अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा